येत्या 31 डिसेंबरला गच्चीवरील पार्ट्यांवर देखील आता पोलिसांचा वॉच असणार आहे, कारण मुंबई पोलीस ड्रोनद्वारे गच्चीवरती होत असलेल्या पार्ट्यांवरती नजर ठेवणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना त्यामुळे खबरदारी घ्यावी लागणार आहे. मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी आहे, त्यामुळे 4 पेक्षा अधिक जणांना एकत्र येऊन सेलिब्रेशन करता येणार नाही. गच्चीवरच्या पार्ट्यांवरती पोलिसांची आता ड्रोनद्वारे नजर असणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे 35,000 पोलीस हे रस्त्यावरती तैनात असून ड्रोनच्या माध्यमातून ते सर्व हालचालींवर ते लक्ष ठेवतील. दरम्यान ही नियमावली 31 साजरा करण्यासाठीची नेमकी काय असणार आहे आपण सविस्तर बघूयात. मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले, त्यामुळे 4 पेक्षा अधिक जणांना एकत्र जमता येणार नाही. शहरामध्ये 11 पर्यंत बार खुले असतील. नववर्षाच्या बारमधल्या पार्ट्या 11 आधीच संपवाव्या लागतील. रात्री 11 नंतर डिस्को आणि पब्स देखील बंद केले जातील. महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत साध्या वेशात पोलीस देखील तैनात असणार आहेत 31 ला. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सुमारे 35,000 पोलीस 31 डिसेंबरसाठी तैनात केले जाणार आहेत. तसंच ड्रोनच्या माध्यमातून देखील पोलीस संपूर्ण मुंबईवरती नजर ठेवणार आहेत. गेटवे, गिरगाव, मरीन ड्राईव्ह, दादर, जुहू, मड चौपाट्यांवरती देखील जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना देखील दणका मिळणार आहे, जो दरवर्षी दिला जातो. कारवाईसाठी 39 ठिकाणी वाहतूक पोलीस नाकाबंदी करणार आहेत 31 डिसेंबरला. यंदा कोरोनामुळे ब्रेथ अनालायझर चाचणी केली जाणार नाही. मद्यपी चालक सापडल्यास जवळच्या रुग्णालयात त्याची रक्त चाचणी केली जाईल, त्यामुळे जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर तुमच्या अडचणी आणि वेळ वाढणार आहे. तेव्हा मुंबईकरांना यंदाचा 31 हा घरीच साजरा करावा लागणार आहे.